चिखलदरा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या मरियमपूर तथा पांढरी प्रभागात पाण्याची टंचाई जाणवत आहे, याबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. चिखलदरा नगर परिषद अंतर्गत मरियमपूर तथा पांढरी प्रभागात जिल्हा प्राधिकरणाच्या गलथान कारभाराने कृत्रिम पाणी टंचाईचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे. नेहमी नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षित व उपेक्षित असलेला आदिवासी बहुल भाग विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येते. ख्रिश्चन मिशनरीची प्रख्यात शाळा व वसतिगृह म्हणून ओळख असलेला मरियमपूर प्रभागात गेल्या 5 ते 6 दिवसापासून पाणीपुरवठा खंडित असून नाईलाजाने प्रभागातील रहिवासियांना जवळूनच वाहत असलेल्या नाल्यातून पिण्याचे पाणी प्यावे लागत आहे. सध्या नाल्यातून वाहणारे पाणी नुकतेच पडलेल्या पावसाचे डोंगरातून येत असलेले माती मिश्रित आहे. रहिवासियांना एखादा साथरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांना साथरोगाची लागण झाल्यास याची जबाबदारी कोण स्वीकारणार हा प्रश्न निर्माण होतो. मुख्य अधिकारी नगर परिषद यांनी ह्या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मरियमपूर प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, सुरणी.